आणि मुळात त्या राजकारणातच 2009 आल्या आणि म्हणजे 8-9 पासून आणि पहिल्यांदा त्या निवडून आल्या, दुसऱ्यांदा निवडून आल्या, तिसऱ्यांदा दुर्दैवानं काही झालं असेल, परंतु या देशामध्ये इंदिरा गांधीसुद्धा पराभूत झाल्या होत्या, या देशामध्ये अटलजीसुद्धा पराभूत झाले होते, या देशामध्ये मुंडेसाहेबांनासुद्धा एक वेळा पराभवाचा म्हणजे ते दुर्दैवी वेळ 85 त्यांच्यावरती आलेली होती. त्याच्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही, एक वेळ झाला असेल पराभव, परंतु पुढं काही होणार बिणार नाही. आणि नारी शक्ती आता इथपर्यंतच मर्यादित राहिली नाही राधाताई, बॉर्डरवरती सिक्युरिटीला सुद्धा आता महिला गेलेल्या आहेत, मुली गेलेल्या आहेत गन घेऊन त्या ठिकाणी. आणि गोडवाणी हा शब्द हा पहिल्यापासून त्यांचा त्या ठिकाणी आहे. असो गोडवाणी बोलताना 2024 ताईसाहेबांबद्दल जे बोललं त्याला सुद्धा माझा पाठिंबा राहील, माझं काही दुमत नाही, पण तशी आवश्यकता पडणार नाही हे एकंदरीत चित्र आता त्या ठिकाणी दिसतंय. आणि सर्वसामान्य माणसांना सुद्धा आणि या जिल्ह्याला तर निश्चितच ते कळालं, कोणीही नव्हतं म्हणजे मी नम्रपणे या ठिकाणी सांगेल, आईसाहेबांच्या दरबारामध्ये मी इथं आहे, या बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून जेवढे पैसे ताईसाहेबांनी दिले असतील एवढे पैसे यापूर्वी कधी कोणी दिले नाही, पुढेही कोणी देणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.